2015 दरम्यान घडलेली घटना आहे. याच्यातली पीडित जी महिला आहे ही एक केंद्र सरकारच्या आस्थापनेमध्ये नोकरी करते. याच्यातील जे आरोपी आहेत चार ज्यांच्याविरुद्ध आपण तक्रार दाखल केली ते देखील त्याच आस्थापनेमध्ये काम करतात. ही घटना पीडित महिला आहे ती आपलं नॉर्मल बोलू वगैरे शिकत नाही तेव्हा तिने घटना आजपर्यंत कधी कोणा डिस्कस केली नाही. साधारण काही दिवसापूर्वी त्यांच्या आस्थापनेकडे जी लोकल कमिटी असते त्या कमिटीकडे त्यांनी ते अत्याचार वगैरे होतं लैंगिक संदर्भात डोमेस्टिक सेक्शुअल व्हायलन्स त्याच्याच अंतर्गत त्यांनी तक्रार दिली होती. त्या आस्थापनेमार्फत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी जवळजवळ पूर्ण होत आली. त्यांनी ज्या आस्थापने त्या महिलेला त्याच वेळेस सांगितलं होतं तुमची जर काही तक्रार असेल यू कॅन अप्रोच टू लोकल पोलीस स्टेशन स्थानिक पोलिसाकडे दुरुस्त पण त्यांनी केलेली. मेन टाईम दरम्यानच्या काळात त्या महिलेचे एक एनजीओ आहे त्या एनजीओशी संपर्क साधला म्हणजे संघटनेचे त्यांच्यामार्फत ते आपण मी आम्ही पेपर लावत नसतो ते मध्य प्रदेशमधील एक वरिष्ठ अधिकारी त्या पोलीस अधिकारी गेले. ते परवा वृत्तपत्रात बातम्यांनंतर त्यांच्या जे संघटनेचे आहेत जी महिला जे कलंग आहे त्या संघटनेच्या पदाधिकारी आणि ती मराठी आपल्या भाषेत आपल्याला ट्रान्सलेट करणारे काल पोलिसांनंतर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आताच आमच्या महिला पोलीस निरीक्षक गुरु मॅडम आणि सिनियर पी ओ साहेबांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि ते जे आरोपी आहे ते सध्या कुठे आहे त्याबाबत माहिती होते. तर काही आहे बाकीचे पाते झाले लोकल कमिटीचा रिपोर्ट आम्ही ताब्यात घेऊन पुढील तपास करत याच्यातले चार आहेत पण हा घटना अशी गँग रेप टाईप नाही आहे. अगोदर ते एकत्र काम करायचं नाईट शिफ्टला एकत्र असताना त्यांचे संबंध आले नंतर तिने दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला सांगितलं आणि असं केलं त्याला समजून सांग मग त्याला त्या समजून सांगण्याच्या बहाण्याने परत त्याने पण तसं त्यांच्याशी शारीरिक लैंगिक अत्याचार केले. त्याच्यानंतर काही दिवसांनी तिसरा जवाब त्याला समजलं मला असं तुमच्यातली माहिती तुझ्या नंबरबद्दल दोन नंबरला सांगितलेलं आहे ती माहिती मला समजली मी दुसऱ्याला सांगेल असं सांगून अत्याचार केलेला आहे. त्याच्यानंतर काही म्हणजे एकत्र घडलेलं नाही हे वेगळ्या वेगळ्या वेळी असं आहे. याच्यात पहिल्यांदा ते त्या ठिकाणी निवडणुकीची माहिती आम्ही काढणार आणि ते एकत्र त्या फिर्यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे नाईटला ते एकत्र होते का ते काढून आणखी कोणी बाकीच्या त्यांच्याबरोबर काम करणारे जे आहेत सहकारी त्यांचं यांचे वर्तणूक आणि ते इंटरनल रिपोर्ट्सवर त्यांच्याकडे आहे त्याच्या आधारे आम्ही तपास करणार.